अकोला जिल्ह्यात अकोट ते अकोला पर्यंत सगळी कोरडवाहू जमीन असून यंदाच्या पेरण्या वेळेवर आलेल्या पावसामुळे सगळीकडे पेरणी तर कोणाची दुबार पेरणी करून साधल्यागत असून शेतातील पीक कम ज्यादा पूर्ण उमगले आहे। आता निसर्गाच्या लहरीपणामुळे सगळीकडे सगळे हिरवेगार रान दिसत आहे। शेतकरी सुद्धा पेरणी करून या उघड जाप मध्ये निंदण डवरे आटपत्ते घेताना दिसत आहे। अशा त्याच्या डवलात असलेल्या पिकाकडे पाहून शेतकरी आनंदी राहण्यापेक्षा अधिक दुःखी सुद्धा दिसत आहे, कारण या जंगलात मोठे मोठे कळपचे कळप रोही हरणे डुकरे असून त्यांच्यापासून या अंकुरांना तसेच उभ्या पिकाला बारमाही पिकांना धोका असतो। या जंगली पशुपासून पीक कसे वाचवावे हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिला आहे। शेतकरी व्याजभटाने कर्ज काढून या पिकाला आपल्या परिवारापेक्षाही जतन करतो। दिवसभर या जनावरांपासून वेगवेगळ्या युक्त्याद्वारे पिकाचे संरक्षण करतो, पण रात्रीला कळपचे कळप येऊन शेतकऱ्यांचे शेत पीक फस्त करतात। त्यामुळे या प्राण्यांच्या वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे। सध्या कोरोना या महाभयंकर साथीने पूर्ण महाराष्ट्राच्या जगात थैमान घातले आहे। असेच या जगाच्या पोशिंद्याच्या पिकावर हे जंगली प्राण्यांनी सुद्धा एक प्रकारे त्यांनी सुद्धा थैमानच घातले आहे। नुकसान झाल्यावर शासन म्हणते वन प्राण्याची वन विभागाकडे तक्रार करा। आता या लॉकडाऊनमुळे अकोला वन विभागाचे ऑफिसला जाणे जमत नाही। समजा एखादा हरिण डुक्कर रोही जर यदाकदा शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर मृत पडले असले तर वन विभाग त्या शेतकऱ्यांना चौकशा फेरण्यात चक्रा मारण्यास लावतात। या जंगली प्राण्यांचे थवेचे थवे उड्या मारत जाऊन शेतकऱ्यांचे उभे पीक तुडवत जातात। बारमाही धान्य पिकवणाऱ्याचे बळीराजाचे किती नुकसान करतात या गोष्टीचा विचार वन विभागाने करावा। या रोही डुकरे हरिणाचे थव्यापासून शेतकऱ्यांच्या पिकाला वाचवावे अशी मागणी रोंदळा येथील शेतकरी किशोर सरवदे यांनी या निवेदनाद्वारे वन विभागाकडे केली आहे। रोंदळा येथील अकोट लोकल येथील शेतकरी किशोर सरवदे माझ्या शेतात आणि आजूबाजूच्या शेतात इतक्या मोठ्या प्रमाणात रोही नावाचे जनावर हरिण आणि डुक्कर हे अतोनात नुकसान करीत आहेत। आज लॉकडाऊनच्या काळात आम्ही शेतकरी वन विभागापर्यंत पोचू शकत नाही, परंतु झालेले जे नुकसान आहे हे वन विभागात तक्रार करूनही थोडंफार नुकसान भरपाई मिळते, परंतु शेतकऱ्याला नुकसान भरपाई नको। शेतकऱ्याला फक्त त्याच्या शेतीत जे पीक आलेलं आहे त्याचं पैशाचं जास्त महत्त्व आहे। तरी माझी याद्वारे वन विभागाला विनंती की या जनावरांचा बंदोबस्त लवकर करावा, नाहीतर एखाद्या शेतकऱ्यांना जर एखादा हरिण वगैरे मेलेलं दिसलं तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करतात वन विभागाने। पण माझं मत असं आहे वन विभागाने तात्काळ कारवाई या हरिण आणि डुक्कर यांना ताबडतोब बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांचं होणारं नुकसान वाचावे, अन्यथा शेतकऱ्यांना या बाबत जो कायदा केलेला आहे तो मोडावा लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाही। या लॉकडाऊनच्या काळात वन विभागाचा पर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही। पुन्हा एकदा मी विनंती करतो या न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। एमसी न्यूज करिता बाळासाहेब नेरकट अकोट।